नमस्कार, मी नम्रता, महावॉइस न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमी आहे अमरावती येथून. सुप्रीम कोर्टाने निकाल देत मराठा आरक्षणाची याचिका फेटाळून लावली आहे. यावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार एकमेकांना आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असताना आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी हायकोर्टात मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात हायकोर्टात याचिका चांगल्या पद्धतीने मांडली होती, पण ती याचिका ठाकरे सरकार यांना सुप्रीम कोर्टात मांडता आली नाही. हे ठाकरे सरकारचे अपयश असून त्यांच्यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाची याचिका फेटाळली गेली असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले. मराठा समाजातही शेतकरी, मजूर, गोरगरीब लोक आहेत. जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर याचा फायदा निश्चितच मराठा समाजातील या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील लोकांना झाला असता. परंतु न्यायालयाने दिलेला हा निर्णय अनपेक्षित आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील लोकांचा मोठे नुकसान होणार असल्याचंही आमदार रवी राणा म्हणाले. प्रज्योत पहाडे, अमरावती. आज ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने जी याचिका फेटाळली आहे, अत्यंत दुर्भाग्याची बाब आहे. मराठा समाज हा अत्यंत मराठा समाजामध्ये अनेक जे लोक आहे ते गरीब आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, कष्टकरी आहे, मोलमजुरी करणारे आहे. ज्यांचे मुलं अत्यंत गरीबमध्ये शिकतात अशा मुलांनासुद्धा त्या आरक्षणापासून फायदा झाला असता. म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळणं, गोरगरीब जो मराठा समाजातला प्रत्येक व्यक्ती आहे त्याला आरक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे. पण दुर्भाग्याची गोष्ट आहे, ज्या पद्धतीनं पुढाकार घेऊन देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी पुढाकार घेतला, ज्या ताकदीनं आपली बाजू हायकोर्टामध्ये मांडली त्या ताकदीनं राज्य सरकार, ठाकरे सरकार यांनी सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली नाही, म्हणून ठाकरे सरकारला अपयश मिळालेलं आहे. आणि या अपयशामुळं मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या गोरगरीब लोकांचं नुकसान झालेलं आहे. म्हणून ठाकरे सरकारने चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन करून मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे.